विदर्भ आणि परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यानंतर राज्यात अनेक भागात पाऊस उघडीप देण्याचे संकेत आहेत. आज विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जुलै महिन्यात पूर्व किनाऱ्यावर सातत्याने टिकून असलेले कमी दाबाचे क्षेत्र मान्सूनचा आज दक्षिणेकडे कायम असल्याने राज्यात पुन्हा पावसाने दानादान दिली. सोमवारी विदर्भात जोरदार तर कोकणात घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरूच होती. मंगळवारी राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली असून राज्यात ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांचा खेळ सुरूच होता. आज विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात पावसाची उघडीप मिळण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर तयार असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे ओमानकडे सरकून विरले, तर पूर्व किनाऱ्यावरील उत्तर ओडिसा आणि परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र विदर्भाकडे सरकून निवळून गेले. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकत असून राजस्थानच्या बिकानेर पाऊस आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. पश्चिम किनाऱ्याला गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा पुन्हा तयार झाला असून महाराष्ट्राच्या मध्यावर पूर्व पश्चिम परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र तयार झालेले आहे.